जनतेच्या पैशातून लोकांना चांगल्या सुविधा द्याव्यात, जेणेकरून गावाचा विकास गतीने होईल, असे प्रतिपादन भास्कर पेरे पाटील यांनी केले. सूरज फाउंडेशनच्या वतीने सूरजमल लुंकड यांच्या 40व्या पुण्यतिथीनिमित्त पाटोदा गावचे आदर्श सरपंच पुरस्काराचे मानकरी भास्कर पेरे पाटील यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या ओघवत्या आणि उदाहरणे देऊन पेरे पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे, डॉक्टर यशवंत तोरो, प्रवीण शेठ लुंकड यांची प्रमुख उपस्थिती होती. व्याख्यानानंतर त्यांनी शंकाचेही निरसन केले. यावेळी सावली गावच्या सरपंच सन्मती गणे, बोलवडच्या निगार शेख, भुतगावच्या वैशाली पाटील, माधवनगरच्या अंजू तोरो, बिसूरचे सतीश नीलकंठ तसेच बजरंग पाटील, प्राचार्य संगीता पागनीस, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. मुख्याध्यापक अधिकराव पवार यांनी आभार मानले. बटन दाबून द्यायचं, त्या मशीन त्या म्हाताऱ्याच्या पायाची मसाज करतात. दोन्ही असे म्हातारा उठतच नाही, दम्मा होत्या. एक सरपंच त्याला काही काम असा उमटं पुढे मशीन हे करायचं. आणि मी जर तुम्हाला सांगतो ना, आम्ही एवढं केलं, आम्ही एवढं केलं, आम्ही एवढं देतो, आम्ही एवढं देतो, आम्ही कोणाच्या पैशातून देतो? कोणाच्या? त्यांच्याच पैशातून देतो. 40 लाख त्यांच्याकडून घेतले, 32 लाखाचा खर्च भागवतो माझा. मला 8 लाख नफा आहे. मग विचार करा तुम्ही कल्पना.